तोड साईडला माझं झालं की मी बाजूला होतो मग आज नानासाहेब कुठे पहिले बोलतील ते पहिले बोलतात नानासाहेब कुठे हो नानासाहेब कुठे पाटील नाही आत्ता आमचं तूर्तता हे ठरलेलं आहे की पहिलं आम्ही या ठिकाणावरून जाऊन जी टीम आलेली आहे आमची त्याच्यासोबत ग्राउंडची पाहणी करणार आहोत. आता आमच्या या ठिकाणी सगळ्या ज्या मुंबईच्या कार्यकर्त्यांची जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये एकमताने दादांचं स्वागत करण्याचं ठरलेलं असून आणि त्या स्वागत करण्याचं ठरल्यामुळे आम्ही लोक सगळे आता आझाद मैदान या ठिकाणी प्रथम आझाद मैदान या ठिकाणी रेकी करायला चाललो आहे, त्या ग्राउंड बघायला चाललो आहे आणि मग त्या ठिकाणानंतर आमचं ठरेल की इतर कुठचे आणखीन ग्राउंड बघायचे की नाही बघायचे आणि त्या पद्धतीमध्ये आम्ही आमचा पुढचा कार्यक्रम ठरवू. मराठ्यांची संख्या आम्हाला सांगता येत नाही आणि मराठ्यांची संख्या कधी मोजूही नाही. मराठे कोट्याने येणार मराठे यावेळेला. नाही सोय तर आम्ही ऑलरेडी 98 आमचा जो मोर्चा झाला होता त्यावेळेला आमची तर रंगीत तालीम झालेलीच होती. आमच्याकडे सगळे प्लॅन्स वगैरे सगळे आता सिस्टम आमच्याकडे आहे, तो डाटा आमच्याकडे आहे. आमच्याकडे कुणी काय करायचं त्यावेळेला त्यांनी जबाबदाऱ्या घेतल्या होत्या त्याच जबाबदाऱ्या सगळ्यांकडे राहणार आहेत, त्यामुळे आमची कुठे गल्लत होईल असं काही नाही आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे आलेल्या कोणत्याही गोष्टीला सामोरं जायला तयार आहोत आता आणि तेही कमी वेळेमध्ये. ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात नागरिक येणार आहेत मग त्याच्या संदर्भातली वाहतूक कोंडीची समस्या होऊ शकते, त्या संदर्भात वाहन दळ कुठे नेमणूक करणार आहात, बैठक नेमकी कुठे होणार आहे, सभा कुठे होणार आहेत याचं थोडं विस्तृतपणे सांगाल. आता बेसिकली मी तुम्हाला हे सांगतोय की आम्ही 58 मोर्चामध्ये जे काही केलं होतं तो डाटा आमच्याकडे आहे, ते आमचे कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत, आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्रितपणे ते सगळं करू आम्ही, कारण त्यामध्ये आम्हाला कोणताही आता प्रॉब्लेम येणार नाही. कारण आमच्याकडे ऑलरेडी आमची ती प्रॅक्टिस झालेली आहे, ती तालीम झालेली आहे, लाखो लोकांना 58 मोर्चे आम्ही हँडल केलेले आहेत. तर 58 मोर्चाचा एकत्रित हा मोर्चा असं समजून आम्ही त्या कामाला लागू. तेही आमचेच आहेत. आता या ठिकाणी काय जातीवाद वगैरे करण्याचा ओबीसी वगैरे आपण बोलणार नाही, आम्ही जातीयवाद कधी करत नाही आणि करणारही नाही, कारण तेही आमचेच 18 जाती जमातींना घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं. तसंच आम्ही मराठा समाज 18 जाती जमातीला घेऊनच गावामध्ये राहतो, नांदतो एकत्रपणे, तेही आमचेच आहेत. ते बघू आम्ही काय करायचं ते त्यावेळेला आम्ही ठरवू. त्यांनी जरी दिलं तरी त्यांच्याबरोबर आम्ही वाद करणार नाही. आमचे मनोजदादा जरांगे त्यावेळेला काही निर्णय घ्यायचा तो घेतील आणि आम्हाला कार्यकर्त्यांना तिथे आदेश होतील, त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. कंटिन्यू.